कशाला म्हणजे काय? अहो असं काय पोरगा नव्हतो तुमचा, मग त्याला कळवूच नको बाबा. अहो दादाचा फोन लागत नाहीये म्हणून ते निरोप. लागत नाही का? उचलत नाहीये. अहो असं का करेल नचिकेत? का करेल, काय करेल, त्याचा काही नेम आहे? हा असं बोलताय तुम्ही. ए गौरी, फोन लागत नाहीये का? उचलत नाहीये. अगो तो एखाद दोन कामातच. ते तुम्ही काय करता ते तो मेसेज करते का? मला काही त्रास होत नाहीये. कोणाला काही कळवायची गरज नाहीये. माझी गौरी आहे माझ्या बरोबर, तेवढं पुरे आहे मला. आणि मला कोणावरही अवलंबून राहायचं नाही. असं कसा? अहो तो पोरगा ना तुमचा. शांत राहा, शांत राहा. नाही म्हणतात ना, नको ना, राहू दे. अहो तुम्ही नका चिडू. नाही कळवायचं ना, नाही कळवायचं, बस नाही करत आहे फोन. ठीक आहे, झाला. हे एक बोलतात त्यांका तू दुजोरा दे. जावई बापू. अहो गौरी लेख हा तुमची. हा आज ना उद्या तिचं लगीन होणार, नवऱ्याच्या घरी जाणार. मग मग कुठून येणार ती? तो नचिकेतच नाही का तुम्हाला? उद्या तिचं लग्न झाल्यावर काय कराल? गौरीचं लग्न निघाले मिदू. घरात कोणी नाही की काय? एवढं कुठे आलंय आपलं भाग्य? मी वाजव बे. किल्ली आहे माझ्याकडे. उघड ना जाणार. आई, आजी, भैया नची, खरंच कोणी नाहीये घरात. गेले कुठे सगळे? कुठे का गेले असते ना, आता आपल्याला काय करायचंय? अशी 2 वर्षात पहिल्यांदा अशी प्रायव्हसी मिळालीये. ते बघ ना तू. हो पण अगं जनरली कोणी ना कोणीतरी घरी असत ना. नाही आणि गेले तरी सांगून जातात, आजी तरी असते किमान घरी. नची किती छान वाटतंय रे. घरात आल्यावर आजीच्या भांड्यांचा आवाज नाही, आईचं खोकणं, बाबांची बडबड नाही. हा हा, इतकं शांत घर असू शकत ना हे मी विसरूनच गेले होते. आय एम सो रिलॅक्स नची. हे नची, ऑस्ट्रेलियाला सुद्धा आपल्या घरात अशीच शांतता असेल ना, फक्त आपण दोघेच असू राजा राणी सारखे. तू असं उभा काय? बस ना, मी ना तुला सगळे ड्रेसेस घालून दाखवते. हा काय आता, तू ऑफिस चे मेल्स नंतर चेक कर. तू आज माझ्याशी बोल. अगं हो पण मी मेल्स नाही चेक करत आहे. गौरीचा फोन आला होता ना, तिने काही मेसेज टाकला का? बघतो बस. काही अर्जंट असतं तर तिने परत फोन केला असता ना. हो मग तू बस, मी तुला ना सगळे ड्रेसेस घालून दाखवते. हा काय पण निदान. अरे किसे फोन कर रही है आप? दादाला. अरे मगाशी पण त्याचा फोन नो रिप्लाय येत होता. रिंग वाजते. नची कशी दिसते मी सांग? मस्त. ए मस्त काय रे, जरा छान अप्रिशिएट तरी कर ना मला. अगं खरंच खूपच छान दिसतो. आणि स्पेशली हा रंग तुझ्यावर एकदम सूट करतोय. हो ना. बरं मोबाईल दे ना, एकदा फक्त फोन करून बघतो. अगं आजी पण नाहीये ना घरात म्हणून. घरातच आहेत सगळे, कोणी कुठे गेलेलं नाहीये, आपल्या दोघांच्या मध्येच आहेत. बाबांच्या कृपेने जरा कुठे घरात शांतता मिळाली होती. पण नाही, तुला चैन पडणारच नाही.
बस शांत, मी दुसरा ड्रेस घालून आले. अगं हो, पण